की दुनिया तारी। मी या कपाटाला सोसायटीच्या खाली घेऊन जातो आणि तिथे कंपाऊंड मध्ये रिपेअर करून टाकतो। हां चालेल। तुम्ही सुद्धा खुश, बिडे भाऊ सुद्धा खुश। हां ए चल 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 लवकर कामाला लाग, चल उचल। खूप वजनदार आहे, दोन लोकांचं काम नाहीये हे। हा बोला बिडे भाऊ। हा हा एकदम फ्री आहे। त्याचं ड्रॉवर आहे ना, त्याला चांगलं असं मस्त। अरे बिडे भाऊ हे सगळं काय झालं? अरे काही झालं नाहीये, कपाट आहे थोडस खराब झालंय तर ते रिपेअर करायचं। ओके ओके। ते खाली घेऊन जायचं तर ते जड आहे म्हणून बोलवलं तुला। अशी गोष्ट आहे, येतो ना मम्मी। चला व्यवस्थित आरामात। बेडे भाऊंचं कपाट आहे, आडव करा। आरामात आरामात। गुड्डू इकडे ये। हा सावकाश सावकाश, घे घे घे। बेडे भाऊ असं पकड। हा व्हेरी गुड व्हेरी गुड। हा चला या या या। आरामात। हा सावकाश सावकाश। हा कास तुटली आहे त्यामुळे सावकाश। हा हो तर दोन मिनिटं थांबा, दोन मिनिटं थांबा। इकडे वरून आलात ना, थांबा। उभं करा उभं करा, हात दुखले असतील। मग बिडे नवीन वर्षात साफसफाई सुरू केलीस वाटतं, घरातला कचरा बाहेर काढतस काय? पोपटलाल हा कचरा नाहीये, माझ्या घरातला कपाट आहे। हा बाबू एक काम कर, ते सोसायटी ऑफिस आहे ना त्याच्या बाहेर असे कपाट ठेव आणि शांतपणे काम सुरू करा। भाऊ काय काम, कुठे ठेवायचं तू सगळं, काय करायचं काम? अरे काय नाही पोपट भाऊ, बिडे भाऊंचं कपाट दुरुस्त करायला घेत आहोत। चला 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 चला। एक मिनिट एक मिनिट एक मिनिट। सेक्रेटरी साहेब मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही हे तुमचं कपाट सोसायटीच्या कंपाऊंडच्या आतमध्ये रिपेअर करणार का? नाही नाही सोसायटीच्या आत नाही पोपटलाल, ते सोसायटीचं ऑफिस आहे ना त्याच्या बाहेर। ते पण सोसायटीच्या आतच आहे। तुम्हाला सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कुठलं पण नवीन काम करायचंय ना, तर त्यासाठी ना सोसायटीचे परमिशन लागते, ती असेल तर दाखवा ना जरा। परमिशन? कसली परमिशन? हेच की तुम्हाला सोसायटीमध्ये कोणतेही पर्सनल काम करायचं असणार ना, तर त्यासाठी तुम्हाला सोसायटीच्या सेक्रेटरीची सही असलेली लेटर पाहिजे। जर तुमच्याकडे ते लेटर नसेल तर हे तर चुकीच आहे। मी बिना परमिशनचं सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये तुझं कपाट रिपेअर करू देणारच नाही। पोपटलाल काय झालं? बघा बघा हाती भाऊ अय्यर भाऊ, बिडे सोसायटीच्या परमिशन शिवाय स्वतःच पर्सनल कपाट इथे सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये रिपेअर करतोय, हे तर इलिगल आहे। आणि मी जिवंत असेपर्यंत हे इलिगल काम इथे कधीच होऊ देणार नाही। पोपटलाल कपाट रिपेअर करणं केव्हापासून इलिगल काम झालं बाबा? नाही नाही कपाट रिपेअर करणं हे इलिगल काम नाहीये, पण बिना परमिशनच सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कपाट रिपेअर करणं हे इलिगल काम आहे। आणि तू स्वतःच कपाट दुरुस्त करण्यासाठी तो रूल तोडतोय जो तू स्वतःच बनवलेला आहेस। कोणता रूल? हेच की सोसायटीच्या सेक्रेटरीच्या परमिशन शिवाय इथे सोसायटी कंपाऊंड मध्ये तुम्ही तुमचं पर्सनल सामान मोकळा ठेवू शकत नाही। बरोबर ना हाती भाऊ अय्यर भाऊ? हो हो बरोबर तर आहे। बरोबर आहे पोपटलाल। भिडे मास्तर ही चुकीची गोष्ट आहे। भिडे तू तुझ्या सेक्रेटरी असण्याचा चुकीचा फायदा उचलतोय आणि मी असं कधीच होऊ देणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार। जर तुला तुझ्या पर्सनल कपाटाचं रिपेअरिंग करायचंच असेल तर ते तुझ्या घरात जाऊन कर, सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये नाही। पोपटलाल जर मी घरात कपाट रिपेअर केलं तर भरपूर कचरा होईल ना घरात। ओहो अच्छा 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 अच्छा, घरात कचरा नको व्हायला, सोसायटी कंपाऊंड मध्ये कचरा झाला तर चालेल तुला? सोसायटी कंपाऊंड आपलं घर नाहीये का? हे तर स्वच्छता अभियानाच्या विरोधात आहे, नैतिक अपराध आहे। याच्या विरोधात मी माझ्या तुफान एक्सप्रेस मध्ये आर्टिकल लिहिणार आहे। पोपटलाल हे बघ, मी सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे, तुझ्यापेक्षा जास्त मला काळजी आहे सोसायटीच्या स्वच्छतेची, त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ। जसं माझं काम संपेल मी साफ करून घेईन ना। चल बाबू कामाला सुरुवात। भाऊ काय कामाला काय सुरू कर बेडे, मी या सोसायटीचा जागरूक नागरिक आहे आणि जागरूक नागरिक होण्याच्या नात्याने मी माझं हे कर्तव्य समजतो की सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कोणतेही इलिगल काम होऊ देणार नाही। अरे आणि जर तू माझं म्हणणं ऐकलं नाही तर मी या विरोधात आंदोलन करेन। बरोबर ना हाती भाऊ अय्यर भाऊ? आत्माराम पोपट लाल इज राईट, तू सोसायटी मध्ये असं काम करू शकत नाही। आत्माराम तुकाराम भिडे हाय हाय, आत्माराम तुकाराम भिडे हाय हाय। अरे बाबा पोपटलाल जरा शांत राहा। अरे पोपट भाऊ एवढ्याशा छोट्याशा कामासाठी परमिशनची काय गरज आहे? गरज आहे, काम छोटं असो किंवा मोठं कायदा व्यवस्था सगळ्यांसाठी लागू आहे। बरोबर ना भिडे? आठव 16 एप्रिल 2017 तो दिवस जेव्हा माझ्या छोट्याशा कामासाठी तू मला सोसायटी रूल्स वरती ज्ञान पदळलं होतंस खूप। आठव आठव
पोपटलाल हे काय करतोय सोसायटी कंपाऊंड मध्ये गादा कशाला वाळत घालतोयस? अरे यावर थोडं पाणी पडलं होतं ना त्यामुळे वाळवतो मी ते काय ना माझ्या बालकनीत ऊन पडत नाही ना तिकडे। ते ठीक आहे पण तू असं सोसायटी कंपाऊंड मध्ये पर्सनल गोष्टी नाही ठेवू शकत त्यासाठी तुला परमिशन घ्यावी लागेल। अरे भाऊ एवढ्या छोट्या कामासाठी काय परमिशन घ्यायची सांग ना। पोपटलाल काम छोटं असो किंवा मोठं परमिशनची आवश्यकता असते। सोसायटीच्या सेक्रेटरीच्या परमिशन शिवाय तू सोसायटी कंपाऊंड मध्ये पर्सनल गोष्टी नाही ठेवू शकत। तर ठीक आहे भाऊ मी या गाद्यावरती टेरेसवर सुकायला ठेवून देतो बस। नाही टेरेसवरती सुद्धा नाही वाळ घालू शकत का? कारण टेरेस सुद्धा सोसायटीचाच भाग आहे पोपटलाल। सोसायटीचा गार्डन असो कंपाऊंड असो टेरेस असो सगळं काही सोसायटीच्या प्रेमायसेस मध्येच येतं। त्यामुळे तुम्हाला कोणतीही पर्सनल गोष्ट सोसायटीच्या प्रेमायसेस मध्ये ठेवायची असेल तर सोसायटीच्या सेक्रेटरीची परमिशन घेणं गरजेचं आहे। अरे आता सोडून दे ना भिडे। नाही नाही सोड काय पोपटलाल, रूल इज रूल, नियम म्हणजे नियम। अच्छा ठीक आहे तूच तर सेक्रेटरी आहेस ना मग देऊन टाक ना मला परमिशन। अरे बाबा मी असं उभे उभेच परमिशन नाही देऊ शकत पोपटलाल। तुला आधी ऍप्लिकेशन लिहून द्यावं लागेल त्यावर मी सही करेन आणि मग तुला परमिशन मिळेल कळलं? हा तर मी नंतर तुला लेटर देऊन टाकतो ना आता करून दे ना मला काम। हा मग जेव्हा लेटर देशील तेव्हा गाद्या वाळत घाल। एक काम कर पोपटलाल मी आता सोसायटीच्या कामासाठी बाहेर चाललोय मी जोपर्यंत येतो तोपर्यंत तू लेटर लिहून ठेव हा मग त्यानंतर मी लेटर साइन करून देतो मग तू गाद्या वाळत घालू शकतो। पण आता ह्या गाद्या घरी घेऊन जा आणि हो लेटर सुद्धा घरी जाऊनच लिही नाहीतर इथेच बसून लिहिशील। या गाद्या आधी नेऊन ठेवा चल मी येतो। लक्षात ठेव भिडे माझा सुद्धा एक दिवस येईल त्या दिवशी मी तुझ्यासोबत परमिशन खेळणार रे। आणि आज माझा तो दिवस आलाय आधी सोसायटीचा परमिशन लेटर दाखव आणि मग तुझं पर्सनल काम कर तू। अच्छा ठीक आहे ए एक मिनिट पकड हा इथे ठेवा बाजूला हा ठेवा ठेवा बाजूला हा मी एक काम करतो आता सोसायटीच्या ऑफिस मध्ये जातो एक परमिशन लेटर लिहितो त्यावर मी सही करतो तू सुद्धा इथेच आहे ट्रेजरर सुद्धा इथेच आहे तुम्ही दोघांनी सही करून टाका परमिशन होऊन जाईल। ओके 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 आत्माराम तू लेटर घेऊन ये मी तुला सही करून देतो। पण मी सही करणार नाही अजिबात। अरे का हे बघ पोपटलाल आत्मारामकडे सोसायटी मध्ये काम करण्याची परमिशन नाही तर तुला प्रॉब्लेम होता आता तो परमिशन लेटर घेऊन येतोय तरीही तुला प्रॉब्लेम आहे नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे? अरे अय्यर भाऊ तुम्हाला काय झालंय तुम्ही एवढे का भडकत आहात रे? अरे मला ऑफिसला जायचं आहे। मग जावा ना तुम्ही। अरे काय जा आधी तू तुझा प्रॉब्लेम सांग। प्रॉब्लेम हा आहे माझा की भिडेचं स्वतःच काम आहे त्यामुळे तो म्हणतोय की दोन जण इथे उभे आहेत त्यांनी सही करून टाका म्हणून आणि त्यामुळे त्याचं काम होऊन जाईल। बाकी तर छोट्या छोट्या कामासाठी सोसायटीची मीटिंग बोलवतो क्लब हाऊस मध्ये आणि मग सगळ्यांना विचारतो की हे काम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे। मग आज का नाही आज सुद्धा सोसायटीची मीटिंग बोलाव सगळ्या सदस्यांना एक गोष्ट सांग की तुला सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये तुझा पर्सनल कपाट रिपेअर करायचा आहे आणि जर सगळ्या सदस्यांनी तुला परमिशन दिली बहुमताने तर तू तुझं काम करून टाकणार।